नमस्कार, मी राजेंद्र साळोखे. आज आपण थ्रॉन्टन अटॅक बद्दल माहिती घेणार आहोत. ॲक्च्युली खेळातली पोझिशन आहे जॅगेल्स्की वर्सेस कोलर. ही पोझिशन बघा, इथे या रूकचा डोळा या B2 पॉनवर असू शकतो, कारण हे पॉयझन पॉन त्याला म्हणूनच म्हणतात. या पॉनच्या नादाला लागून काही वेळा लोक स्वतःचा नाश ओढवून घेतात. पण इथे काळ्या खेळाडूला हे दिसतंय की नाईटवर डबल अटॅक होऊ शकतो. रूक जर पांढरा रूक जर D1 वर आला तर नाईटवर डबल अटॅक होतो, म्हणून तो असा विचार करतो की त्याच्या बिशपवर अटॅक तो करू शकतोय, तर करूया. तर तो रूक B6ला घेतो. इथे ॲक्च्युली या दोन मूव आपण दाखवल्या होत्या की रुकनी हे बी पॉन घेणं किंवा रुक इथे अंडा निळा ॲरो दिसतोय. तर रुक B6ला घेतो, बिशप A4ला घेतो, पिन कायम ठेवतो राजाचा, रुक क्रॉस B2. आता ही सस्पिशियस मूव आहे, पॉयझन पॉनला तो आणायला गेला. याने काय केलं, बिशप क्रॉस D7, किंग क्रॉस D7. आणि आता तुम्हाला काय वाटतंय की पांढरा खेळाडू बेस्ट मूव्ह काय आहे पांढऱ्या खेळाडूला? जरा व्हिडिओ होल्ड करून विचार करा एक मिनिट. तर पांढऱ्याला बेस्ट आहे कॅसल, क्वीन साइड कॅसल करणं, हे काळ्याच्या लक्षात येत नाही बऱ्याच वेळा. आणि ह्यालाच थ्रॉम्प्टन अटॅक किंवा थ्रॉम्प्टन ट्रिक असं म्हणतात की लॉंग कॅसल करतो जनरली पांढरा खेळाडू. कॅसलिंग केल्यामुळे या रुकवर अटॅक होतो. रुक गेलाच म्हणजे आता हे चेक काढावा लागेल. रुक गेला, किंग A7, किंग क्रॉस B2, रुक गेला, त्याला थ्रॉम्प्टन अटॅक असं म्हणतात. थ्रॉम्प्टनचं नाव दिलेलं आहे, ग्रँडमास्टर होते. आता दुसरे पूर्ण गेम आहेत दोन, आपण बघूया. हा गेम आहे फॉवर वर्सेस ओ केली, प्रसिद्ध ग्रँडमास्टर आहेत. तर सर आपण बघत जाऊ गेम. रॉयल ओपेजमध्ये झालेला गेम आहे. नाईट F3, नाईट C6, बिशप B5, A6, बिशप A4, D6, बिशप क्रॉस C6, बी क्रॉस C6, D4, F6. आता ह्याला दोन ॲक्च्युली मूव होत्या, म्हणजे F6 ही त्याने केलेले मूव, पण कॉम्प्युटर असं म्हणतं की E क्रॉस D4 केलं असतं तर चांगलं झालं असतं. त्याच्या ॲनालिसिसमध्ये आपण जात नाही, कारण ते लांब आहे. फक्त कॉम्प्युटरने सजेस्ट केलेली जी मूव आहे ती बघतोय. F6 खेळला तो. F6 खेळल्यानंतर नाईट C3, रुक B8, पॉनवर त्याने आणून, पॉनवर म्हणण्यापेक्षा ओपन फाईलवर आणला हे काय वाईट गोष्ट नाही आहे ॲक्च्युली. रुक हे नेहमी ओपन फाईलवर आणावेत. ही फाईल जी आहे ती क्लोज आहे. ही ओपन किंवा काही लोक याला सेमी ओपन म्हणतात, की पांढऱ्याचं पॉन असेल तर तो मारू शकतो, त्यामुळे ती ओपन फाईल आहे ॲक्च्युली. Qd3, नाईट E7, H4, H5, बिशप E3, रुक क्रॉस B2. आता याने बिशप काढल्यानंतर याने पॉयझन पॉन मारलं, हे वाईट केलं. आणि जवळजवळ गेम आपण बघितले तर जवळजवळ 90% लोक तरी हे पॉयझन पॉन मारतातच. पण काही वेळा त्यामुळं फसू शकतो आपण, याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. D क्रॉस E5, परत D क्रॉस, त्याला ही निळी आहे ती त्याने केली. ॲक्च्युली कॉम्प्युटर सजेस्ट करतो की नाईट इथे आणला असता त्याने तर बरं झालं असतं, कारण कुठलंही याने जरी पॉन मारलं तरी ते परत मारलं जातं. आणि तसंच ह्या पॉनवर अटॅक होतोय नाईट G6ला आणल्यामुळे. पण तो खेळला D क्रॉस E5, Qd8,
काय केलं, क्वीनला क्वीन त्याने एक्सचेंज केली. त्याला कारण असं होतं की ब्लॅककडे ॲक्च्युली एक्स्ट्रा पॉन आहेत, सहा सात ब्लॅककडे एक्स्ट्रा पॉन आहेत, त्यामुळे ब्लॅकनेच त्या ओपन करून दिले की करायची असली तर कर एक्सचेंज म्हणून. त्याने केली, हां, किंग क्रॉस डीएट त्याने केलं. आणि आता बघा तुम्हाला काय वाटतंय, पांढऱ्याला बेस्ट मूव काय, थ्रॉन्टन अटॅक आहे जो, तो कसा होतोय जरा होल्ड करा व्हिडिओ आणि बघा. हे बघा, यांनी लॉंग कॅसल केला, राजाला चेक बसतो, इथे हत्ती गेला. थ्रॉन्टन अटॅकमध्ये नॉर्मली हे टेक्निक आहे की राजाला चेक बसतो लॉंग कॅसल केल्यामुळे, आणि त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि हत्ती आपला जातो. अजून एक गेम घेतला आहे, तो रॉयल ओपेज होता. हा क्वीन पॉन ओपनिंगचा गेम आहे, ते प्लेअरची नावं टाकायची राहिली, पण ॲक्च्युअल खेळायला गेम आहे. डी फोर डी फाय सी फोर सी सिक्स म्हणजे हे नाईट सी थ्री नाईट एफ सिक्स स्लाव स्लाव डिफेन्स, सॉरी मी तेच नाव अचानक डोक्यांना स्किप होतं काय कळलं. नाईट एफ थ्री डी क्रॉस सी फोर ई फोर बी फाय ई फाय नाईट डी फाय ए फोर बिशप जी फोर पिन केलं नाईटला, एच थ्री बिशप क्रॉस एफ थ्री क्वीन क्रॉस एफ थ्री नाईट बी फोर क्वीन ई फोर क्वीन डी फोर क्वीन क्रॉस डी फोर याने पण एक्सचेंजला ऑफर करून टाकली. क्वीन क्रॉस डी फोर नाईट टू सी टू आणि चेक, हा इथे चेक बसत होता त्याचा, त्यामुळे त्याने आधी हे केलं. पण ह्याला क्वीन मारावी लागणार आहे. किंग टू डी वन नाईट क्रॉस डी फोर ए क्रॉस बी फाय नाईट क्रॉस बी फाय बिशप क्रॉस सी फोर नाईट क्रॉस सी थ्री परत तो तिथे येऊन राजाला चेक दिला. बिशप क्रॉस सी थ्री ई सिक्स बिशप टू ई थ्री ए फाय रूक. आता रूकला निळी आहे त्याने ॲक्च्युअल केली मूव, आणि ह्याने सजेस्ट ॲक्च्युअली केली होती बिशप डी फोरला आणणे. हां, बिशप डी फोरला आणला असता तर चांगला झाला असतं जास्त. नाईट टू डी सेवन आता इथे परत त्याला दोन मूव होत्या निळी त्याने केली. इथे रूक नेणं पॉयझन पॉनच्या जागेवर, म्हणजे सातव्या रँकला रूक असणं हे नेहमी चांगलं असतं, म्हणून त्याने सातव्या रँकला आणला. पण त्यातल्या हे त्याच्या लक्षात आलेलं नाही, ट्रॅप लक्षात येत नाही सातव्या रूकला आणल्यामुळे. रूक टू बी सेवन सातव्या रँकला आणला. ॲक्च्युली आता तुम्ही बघा की इथे काय त्याने खेळायला पाहिजे होतं, ते ट्रॅप झाल्यानंतर परत याच्याकडे येऊ आपण. नाईट क्रॉस ई फाय मोकळं करून घेतलं त्याने, ही फाईल मोकळी करून घेतली डी फाईल. आणि आता तुम्हाला समजतंच आहे की काय होणार आहे. हां, थ्रॉन्टन अटॅक बघा काय, ते न समजता त्याने बिशप इथे खेळला ई टूला, आणि याने लॉंग कॅसल केल्यानंतर राजाला चेक बसला आणि या राजाने पांढऱ्याचा रूप मारला जाणार आहे आता. तर हा जर ट्रॅप लक्षात आला असता तर ह्या पोझिशनला तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे की याने लॉंग कॅसल केला तर राजाला चेक बसतोय आणि हत्ती जाईल. मग इथे तुम्ही काय खेळला असता, जरा एक मिनिट व्हिडिओ होल्ड करून फक्त विचार करायच्यावर. इथे पांढरा खेळाडू काय खेळला असता,
पांढऱ्या खेळाडूला बेस्ट मूव्ह होती बिशप ए सिक्स आणणे, रुकला प्रोटेक्ट केलं असतं तर मग राजाने तो मारता आला नसता, उलट तो डिस्कवरी अटॅक झाला असता. हां पण ते ह्या लक्षात येत नाहीत त्यामुळे, आणि ते नावानिशी लक्षात ठेवणं हे पण चेसमध्ये महत्त्वाचं असतं. थ्रॉन्टन अटॅक म्हणजे काय तर लॉंग कॅसल करून आपण त्याच्या राजाला चेक देतो आणि त्याने हत्ती बरोबर नेमका असा कोपऱ्यात आणलेला असतो की तो हत्ती मारला जातो, या प्रकारला थ्रॉन्टन अटॅक असं म्हणतात. तर बघितल्याबद्दल धन्यवाद, कृपया बघत राहा. आणि हा व्हिडिओ मध्येच केला आहे मी, ते आपले मिनी गेम्सची सिरीज चालू आहे, मध्येच मला एक गेम दोन मिळाले तर म्हटलं हे करून टाकूया पटकन. तर कृपया सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा.